नमस्कार मी अतुल जैन नेतानगरी ट्वेंटी फोर बाय सेवन या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो आहे आज आपण आहोत गीता झगडे यांच्या घरी गीता झगडे ह्या एक स्पोर्ट्समन आहात आहेत आणि दहीहंडीचे ते संस्थापक आहेत महिलांच्या पार्लाचे विशेष म्हणून पार्लाची महिलांची टीम जी प्रसिद्ध आहे आणि ती जगभरात प्रसिद्ध आहे आणि आज आपण त्यांच्या कन्याशी बोलणार आहोत दोन कन्या त्यांच्या या ठिकाणी उपस्थित आहेत अष्टमी आणि मुद्रा अष्टमी तुम्ही एक स्पोर्ट्समॅन मम्मीच्या पोटी जन्म घेतला आहे आणि तुम्हाला या गोष्टीचा किती आनंद वाटतो आहे की स्टडी करता करता मम्मी स्पोर्ट्समॅन पण बनवते आणि आजच्या तारखेला बाकीच्या मुलांना एवढं सांगते की अभ्यास करा अभ्यास करा नुसतं अभ्यास चालू असतो पण तुम्ही स्पोर्ट्समॅनसुद्धा आहात किती आनंद वाटतो खूप आनंद वाटतो की आम्ही स्पोर्ट्समॅन आहे आमच्या मम्मी पप्पांचं स्वप्न आहे की आम्ही इंडियाच्या लेवलला खेळावं आणि चांगलं पोझिशन हे घ्यावं आणि मला खूप आवडतं म्हणजे मी जि, जिमनॅस्टिक प्लेयर होती मग डायविंग प्लेअर नाहीतर मी पॉवर लिफ्टिंग करते तर माझं हेच माझं आणि माझ्या मम्मी पप्पांचं स्वप्न आहे की मी इंडियाच्या ह्याच्यासाठी खेळावं मी ऐकलं की तुम्ही ध्यानडीच्या थरा सुद्धा थरात सुद्धा लावता तेव्हा ध्यानडीच्या उत्सवात सुद्धा तुम्ही सहभागी असता किती आनंद वाटतो खूप आनंद वाटतो ध्यानडीत <laughs> काय तुमचं काय रोल असतो त्यावेळेला माझं मी जेव्हा छोटी होती तेव्हा मला म्हणजे मी टॉपर असायची आता माझी बहिणही चढते म्हणून मी माझ्या बहिणीला उचलते आणि माझ्या बहिणीला उचलायचं असतं म्हणून तिचं पण प्रेशर माझ्यावर असतं आणि मला माझं स्वतःचं पण वेट बॅलन्स करायला लागतं म्हणजे खालच्यांना काही प्रॉब्लेम नसू दे अष्टमी आता आपण मुद्राशी बोलूया मुद्रा ही जिमनॅस्टिक प्लेअर आहे आणि मुद्रा तुमचा व्हिडिओ मी बघितला आहे तुला किती आनंद वाटतो करताना ॲक्च्युली मी एक जिमनॅस्टिक प्लेअर आहे आणि मी चार तास जिमनॅस्टिक करते स्टडी करून आणि माझ्या मम्मी पप्पांचं स्व स्वप्न आहे की मी एक जिमनॅस्ट जिमनॅस्ट बनू आणि देशाला कळायला पाहिजे की मी एक जिमनॅस्ट आहे आणि मीन्स मी लाईक गोल्ड मेडल असं म्हणजे मम्मी पप्पांचं स्वप्न आहे की एक गोल्ड मेडल माझ्या गळ्यात यायला पाहिजे तर ही मुद्रा बोलताना भाऊक झाली की मी जिम्नॅस्टिक प्लेयर आहे हे माझं कौतुक होत आहे आज परिस्थिती अशी आहे की समाजामध्ये पालकांना वेळ नाही आपल्या मुलांकडे बघायला आणि मुलं जी आहेत ती व्यसनाधीन होत चालले आहेत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जागोजागी आणि एक काळ होता की जेव्हा मुलं खेळायची रस्त्यात खेळायची मैदानात खेळायची आज मैदानं मुंबईमध्ये नाही आहेत चांगले खे खेळ खेळण्यासाठी नाही आहेत तर या गोष्टीचं एक दुःख वाटतं प्रत्येक पालकांनी गीता जगडेसारखं व्हावं असं मी आवर्जून सांगेन कारण का गीता जगडे हे आपल्या मुलांना स्वतः ट्रेन करते म्हणून ती मुलं आज नॅशनल लेवलला आहेत तर तुमची सुद्धा उद्या पोचणार का हे तुम्ही विचार करण्याची आज गरज आहे थँक्यू जय हिंद महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र गीताजी थँक्यू धन्यवाद की मला पण तुमच्या माध्यमातून सर्व पेरेंट्सलाही सांगायचं आहे की प्रत्येक सुरुवात ही दुसऱ्यांपासून नाही तर स्वतःपासून करायची दहीहंडियाकडे ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन भयंकर डेंजर असा खेळ म्हणून आहे म्हणून मी इतरांना तुम्ही जॉईन करा हे सांगण्यापूर्वी माझ्या दोन्ही कन्यांना जॉईन केलेलं आहे अजिबात त्यांना भीती वाटत नाही दहीहंडी म्हटल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरती हसू फुटतं आणि मला खूप प्राऊड वाटतं की दहीहंडीच्या दिवशी माझ्या अष्टमीचा जन्म झालेला आहे त्यामुळे एक कतूट नातं आहे माझ्या दहीहंडी आणि माझं आणि सर्व पालकांनी कुठला ना कुठला खेळ हा नक्कीच आपल्या मुलांना खेळायला लावला पाहिजे त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि या समाजामध्ये त्यांना आपल्याला सगळ्या मदत करू शकतो पण आत्मनिर्भर आत्म साथ जो आपण आत्म परीक्षण करावं लागणारे आत पुढच्या जी त्यांना आयुष्याची जी घोडदौड आहे ती खूप कठीण आहे पण खेळाडू बनल्यावरती चॅलेंज एक्सेप्ट करणं आणि चॅलेंज पूर्ण करणं ह्याच्यासाठी आपण एक चॅलेंजिंग पर्सनॅलिटी म्हणतो आणि कुठलीच गोष्ट अशक्य नसते कारण प्रत्येक अशक्य गोष्टीनंतर शक्य हे नक्कीच येत असतं त्यामुळे लेहरोसे डरके नैया पार नहीं होती और कोशिश करने वलो की हार नहीं होती हे सांगायला मला खूप आवडेल अष्टमी अनरुद्रा तुमचा खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिला थँक्यू थँक्यू थँक्यू